विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोना संकटामुळे सध्या शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह शासन घेताना दिसत असताना ग्रामीण भागात मात्र ऑनलाईन शिक्षण जिकरीच आहे. गावात नेटवर्कच्या समस्येबरोबरच सर्वच मुलांच्या पालकाकडे मोबाईल उपलब्ध असेलच असे नाही, त्यामुळे घर तिथे अक्षर या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जांबविहीर गावातील तरुणाई एकत्र येत गावातील घराच्या भिंती बोलक्या केल्यात. गावातील तरुण मंडळी गौरव नाठे, सुनील टोपले, हेमंत गांगोडे, रितेश कांबडी, प्रकाश कांबडी, राजेंद्र गांगोडे आदी अहोरात्र मेहनत करून भिंती रंगवल्या. त्यांनी रंगवलेल्या भिंतीवर अक्षर लेखन होऊ लागले. या अक्षर लेखन केलेल्या भिंतीवर या भिंती अक्षरशः मुलासोबत बोलू लागले आहेत. भिंतीवर प्राथमिक अभ्यासक्रम रेखाटला आहे. गावातील ऑनलाईन शिक्षणाच्या समस्या असल्याने गावातील तरुणांनी भिंतीवर शिक्षण हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी जगताप, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, केंद्र प्रमुख लता आढाव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. घर तिथे अक्षर हा जो उपक्रम आहे तो शाळेतील शिक्षक श्री नंदनवार सर यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने राबवलेला आहे. या उपक्रमासाठी या कोरोना काळात भीषण महामारी चालू आहे, याच्यामध्ये प्रत्येक मूल शाळेत न जाता सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्या घराच्याच भिंतीवरती त्या ठिकाणी अक्षर गिरवण्याचं काम करतायत, धडे घेण्याचं काम करतायत. आणि या उपक्रमासाठी गावातील सर्व तरुण, सर्व ग्रामस्थ तसेच शिक्षकांनी यामध्ये अतिशय सुंदर असा सहभाग नोंदवून सर्वच मुलांना आपल्या घरापर्यंत शिक्षण देण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही तरुणाच्या वतीने किंवा ग्रामस्थाच्या वतीने श्री नंदनवार सरांचा हा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमाचे अभिनंदन करतो, जेणेकरून या महामारीमध्ये सर्वच मुलांना घरापर्यंत शिक्षण मिळण्यास उपयोग झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.